नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। कोरोनामुळे अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले। गेल्या वर्षी झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले। तसेच स्थलांतरित मजुरांचा मोठा प्रश्न यावेळी उपस्थित झाला होता। हे मजूर मिळेल त्या साधनाने हजारो मैलांचा प्रवास करून घरी जात होते। अंगावर काटा आणणारा तो प्रसंग होता। अनेक जण तर पायी घरी गेले होते। यावेळी बिहारमधील दरभंगा येथील ज्योती पासवान या मुलीने आपल्या वडिलांना सायकलवर बसून 1200 किलोमीटर प्रवास केला होता। त्यामुळे तिला सायकल गन म्हणून ओळखले जाते। दरम्यान सायकल गन ज्योती पासवानचे वडील मोहन पासवान यांचे निधन झाले। आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात येते। ज्योती पासवान गेल्या वर्षी तिच्या वडिलांना कोरोना काळात लॉकडाऊन मध्ये सायकलवर बसून गुहानगावहून दरभंगा येथे नेल्यामुळे चर्चेत आली होती। ज्योतीच्या कुटुंबियांनी वडिलांच्या निधनाची पुष्टी केली। विशेष म्हणजे गेल्या लॉकडाऊन दरम्यान जेव्हा सर्व काही बंद होते तेव्हा लाखो लोक पायी किंवा मेल त्या वाहनाने घरी गेले होते। यामध्ये ज्योती देखील होती। दरभंगा जिल्ह्यातील सिंहवाडा ब्लॉक मधील सिरहुली खेड्यातील 13 वर्षीय ज्योती लॉकडाऊन दरम्यान तिच्या वडिलांना सायकलवर बसून गुहानहून 8 दिवसात दरभंगा येथे गेली होती। त्यामुळे तिला सायकल गन म्हणून ओळखले जाते। मात्र आता तिच्यावर दुःख कोसळले असून वडिलांच्या निधनाने ती पोरकी झाली। लॉकडाऊनच्या वेळी वडिलांना सायकलवरून बसून तिने 1200 किलोमीटर प्रवास केला। त्यावेळी अनेकांनी तिची भेट घेतली। मात्र आता तिला कोण भेट देतो आणि मदतीला कोण पुढे येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।